भाजपामध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर एक मानवतय हवामान या माहितीप्रमाणे कोंडाणा असतील, वेगवेगळ्या निधी देण्याचा यावर कुठे भाजप आता काही करताना दिसून येत नाही. तुमचा उपयोग केवळ केला का, केवळ लाड म्हणून त्यांना घेतला आणि भाजपला एक चेहरा दिला, पण मात्र त्याच्या पलीकडे काय होताना दिसून येत नाही. एक नाव घेतलं जातं पण असं सक्रिय तुम्ही दिसत नाही, हे का असं? कारण भावी निवडणुका येत आहेत सगळ्या दृष्टिकोनातून आणि तुमचा चेहरा एक लोकांचा ओले आहे, तरी तुम्ही घरामध्येच किंवा इतर पार्टीमध्ये बाहेर का पडत नाही? हो केलं ना, मी त्यांचं अभिनंदन केलं ना. आता कसं आहे की त्यामध्ये बराचसा हा काळ गेलेला आहे, उधळपट्टी सुरू आहेत, एकमेकांना शह देण्यासाठी सगळे तरुण तडफदार आहेत. जरी उमेदवार असले तरी अनुभवी व्यक्तिमत्वाची कमतरता कर्जतच्या राजकारणामध्ये जाणवताना दिसून येते आणि नको ते राजकारण होताना दिसून येते. विकासावर कोण बोलत नाही, पण आज आम आदमी काय म्हणतो, सुरेश लाड बरे होते, सुरेश लाडच बरे होते आमदार, अशी म्हणण्याची वेळ आता कर्जत करावं का या लागली? नाही तर सुरेश लाड आम्हाला आमदार दिसतील का कर्जतच्या राजकारणामध्ये? अभ्यासपूर्ण सुसंस्कृतपणा जो कर्जतकरांना अपेक्षित आहे असा. मी महायुतीमध्ये आहे, भारतीय जनता पक्षामध्ये आहे, श्रद्धा ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे कोण माझं कोण तुझं, अनेकांनी माझ्या आयुष्यामध्ये मला मदत केलेली आहे.